बालमित्रांनो आज आपण वाचणार आहोत गोष्ट गोष्टीचे नाव आहे वेटलिफ्टिंग करणारी राजकुमारी राजकुमारीला काळजीत पडलेली होती तिच्या राज्यात होणारी सूर्याविजेता ही वेटलिफ्टिंगची प्रसिद्ध स्पर्धा अवघी एक महिन्यावर येऊन ठेपलेली होती स्पर्धेच्या नियमानुसार तिचं वजन पंचावन्न किलो असायला हवं होतं त्रेपन्न किलो नव्हे म्हणजेच तिला ते अजून दोन किलो वाढवायला हवं होतं पूर्वेकडच्या सात राज्यातून विजेता असलेल्या महान खेळाडूच्या नावे विजेता ही स्पर्धा घेण्यात येते नीला या स्पर्धेत भाग घेण्यासाठी कधीपासून वाट पाहत होती नीलाला वजन उचलायला खूप आवडायचं लहान असताना ती काही ना काही उचलत राहायची कुत्री टेबल खुर्च्या कपाट सुद्धा अगदी राजाला सुद्धा सराव कसा चाललाय राणीने विचारलं छान नीला म्हणाली पण अजून मला दोन किलो वजन वाढवायचं आहे मग राणीनं तिला उकडलेली अंडी दिली तू भरपूर खा ती म्हणाली तुझं वजन व्यवस्थित वाढेल खाता खाता नीलाला मागची स्पर्धा आठवली चार वर्षापूर्वीची गोष्ट त्यावेळी नीला फक्त बारा वर्षाची होती नेथिलचा राजकुमार विक्रम यानं ती स्पर्धा जिंकली होती तो तेव्हा सर्वांच्या खूपच पुढं होता नीला मोठी झाल्यावर राजा तिचं लग्न राजकुमार विक्रमशी लावून देण्याच्या विचारात आहे हे तिला ठाऊक होतं तिचा मात्र विचार वेगळाच होता तिला तायबार या बर्फाच्छादित प्रदेशात जायचं होत तिथं राज्यातली सर्वात उत्तम क्रीडा शाळा होती मला अजून एक उकडलेलं अंड देतेस का तिनं राणीनं विचारलं तिनं राणीला विचारलं राणी हसली खूप वर्षांपूर्वी ती पण नीलासारखीच होती तिलाही पळायचं पोहायचं असे तिलाही घोडेस्वारी करायची आणि स्पर्धा जिंकायची इच्छा असायची पण हे सगळं खूप खूप वर्षापूर्वीच होत जसजसे दिवस जात होते तस तशी निला कठोर प्रशिक्षण घेत होती ती डोंगरावर पळत चढउतार करत होती नदीत पोहत होती जोडीला मांसाहार भाज्या आणि फळं खात होती आता तिची त्वचा रापून मावळत्या सूर्याच्या रंगासारखी सोनेरी तांबट झाली होती स्पर्धेच्या एक आठवडाभर आधी ती वजन काट्यावर उभी राहिली अखेर तिचं वजन पंचावन्न किलो झालं होत ते पाहून नीता अगदी खुश झाली आरशासमोर उभी राहून तिनं स्नायू फुगवले तिला खूप खूप आनंद झाला अखेर मी करून दाखवलं स्पर्धेच्या दिवशी नीला अगदी तयार होती या वर्षीची स्पर्धा अवघड होती नीलानं बलवान स्पर्धकांना बघून ठेवलं पिवळा फेटा घातलेला मुलगा घट्ट घातलेली मुलगी आणि अर्थातच राजकुमार विक्रम स्पर्धकांनी मोठ्या शेळा उचलल्या ओंडके उचलले त्यांनी खजिन्याच्या पेट्या उचलल्या आणि जड कपाट सुद्धा उचलली परीक्षक त्यांचं निरीक्षण करत होते त्यांचे हात तर हलत नाहीत ना पाय स्थिर आहेत ना त्यांच्या शरीराची स्थिती योग्य आहे ना नीलानं तिचे दाट दात ओट गच्च आवळले शरीरातला प्रत्येक स्नायू ताणला गेल्याची तिला जाणीव होत होती आणि ओघळणाऱ्या घामाच्या प्रत्येक थेंबाचीही राजकुमार विक्रम आघाडीवर असला तरी नीलाही त्याच्या अगदी पाठोपाठच होती अंतिम फेरी सुरू झाली त्यांना प्राचीन लोखंडी सिंहासन उचलायचं होत बाकीचे स्पर्धक तर चांगले होतेच मात्र नीला त्यांच्यापेक्षाही सरस होती तिनं शरीराच्या प्रत्येक कणाकणातून आपली सगळी शक्ती लावली वेदना कमी जाणवाव्यात म्हणून ती जोरात ओरडली आता आपण आणखीन वर उचलू शकणार नाही असं तिला वाटत असतानाच तिनं सूर्या आणि तायबार क्रीडा शाळेच्या स्वप्नाचा विचार मनात आणला आणि लोखंडी सिंहासन हवेत उचललं गेलं फलकावर अंतिम गुण लिहिले गेले राजकुमारी निलानं ती स्पर्धा जिंकली होती आता तू एका विजेत्याची पत्नी म्हणून शोभशील राजा अभिमानाने म्हणाला राजकुमारी निला हसली नाही ती म्हणाली आता मी स्वतःच एक विजेता बनलेली आहे कशी वाटली बालमित्रांनो गोष्ट छान होती ना आता या व्हिडिओचा आवाज कमी करायचा आहे आणि ही गोष्ट तुम्ही स्वतः पुन्हा एकदा पूर्ण वाचून काढायची आहे आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे